कसं आहे की चिन्ह आणि पक्ष कोणाकडे या प्रश्नाचा निवडणूक आयोग निर्णय करेल. आता एकंदर परिस्थिती बघता सगळे पुढारी ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते सगळे काही विशिष्ट कारणाने, जे आता मी सगळ्यांच्या समोर सांगणं योग्य नाही, ते शिंदे गटांच्याकडे गेले आणि कार्यकर्ते सगळे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत. आता शेवटी चिन्ह पक्षाचं नाव हे हायजॅक करण्याचा प्रयत्न पक्षातनं फुटून गेलेले करायला लागलेत, हा एक मोठा विनोद आहे. तरी देखील अलीकडच्या काळात न्याय कसा मिळू शकतो याच्यावर कुणी काही प्रेडिक्ट करू शकत नाही, त्यामुळे निवडणूक आयोगावर जर कुणाचा प्रभाव नसेल तर उद्धव ठाकरेंच्याकडेच हा पक्ष आणि चिन्ह राहील. खास कदमांना आता काय आहे की काही बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, काहीतरी बोलायला पाहिजे. मी काय त्यांच्यावर बोलू शकत नाही, ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या तिथं परवाच आदित्य ठाकरे गेले दापोलीला, त्यावेळी किती प्रचंड मोठी सभा झाली आणि शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना किती मोठा प्रतिसाद दिला. आणि त्या ठिकाणी आमचे जाधव आमदार यांनी किती चांगलं भाषण केलं, यालाच उत्तर आता रामदास कदमांनी द्यावी. महाराष्ट्राच्या बद्दल काय बोलू नये. आता स्वबळावर लढायचा त्यांचा निर्णय असेल तर आम्हाला काही त्यांच्यावर बोलायचं नाही आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊन भारतीय जनता पक्षाला रोखण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्यात होणं अपेक्षित आहे. आता त्यात काँग्रेसला सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी सहभागी होतील त्यावेळी त्यांना घेऊन आम्ही जाऊ, नाही सहभागी होतील तर जे पक्ष बरोबर येतील त्यांना घेऊन जाऊ.